गेले 2 वर्ष आम्हाला निधी मिळत नाहीये आणि आम्हाला आमच्या अधिकाऱ्यांकडून असं सांगितलं जातंय की ह्या 3 महिन्यामध्ये निधी मिळेल, पुढच्या 3 महिन्यामध्ये निधी मिळेल. गेली 2 वर्ष हे आमच्या बाबतीत असंच होतंय आणि ठाण्यासाठी निधी आला तो 5 आणि 6 कोटी येतोय आणि तो आम्हाला 5 ते 6 लाख असं प्रत्येक ठेकेदाराला मिळतोय. गेली 2 वर्ष आम्हाला निधी नाहीये, आम्ही आंदोलन वारंवार करत आलोय पण आम्हाला अजिबात निधी मिळत नाहीये. तर आज आम्ही असं ठरवलं आहे सगळ्या ठेकेदारांनी की आज आम्ही काम बंद आंदोलन करतोय. मुख्यमंत्री आमच्या ठाणे जिल्ह्यातले आहेत, बांधकाम मिनिस्टर रवींद्रजी चव्हाण आमच्या ठाणे जिल्ह्यातले आहेत, तरी आम्हाला निधीसाठी आंदोलन करावं लागतंय. हे आमचं दुर्दैव आहे आणि आम्हाला असं सांगायचं आहे की तुम्हाला मोठी कामं काढण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे निधी आहे, लाडकी बहीण सारखी योजना करायला निधी आहे, पण आमच्यासारखे जे छोटे कंत्राटदार आहेत ते आमच्या ठाण्याला 100 कोटी निधी द्यायला यांच्याकडे निधी नाहीये. तर आम्ही आता या छोट्या लोकांनी करायचंय काय, ह्याचं उत्तर आम्हाला मुख्यमंत्र्यांनी आणि बांधकाम मिनिस्टरनी द्यायचंय. वरती जो छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा पडलेला आहे, जो कोसळलेला आहे, त्याचा जाहीर निषेध करतो आणि आज आम्ही लोक इथे सगळे एकत्र जमा झालोय. त्याचं कारणही तसंच आहे की गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून आम्ही सतत सर्व कंत्राटदार मागणी करतोय की आम्हाला निधी उपलब्ध करून द्या. तुम्हाला सांगतो की माननीय मुख्यमंत्र्यांचं स्वप्नातलं असं सिव्हिल हॉस्पिटलचं काम चालू आहे, ते जेव्हा स्थलांतरित करण्यात आलं होतं त्यावेळी तेथील कामं ही इथल्या कंत्राटदारांनी केली. अजूनपर्यंत त्याची मंजुरी मिळाली नाहीये, त्याला निधी मिळालेला नाहीये. मोठ्या कंत्राटदाराला तुम्ही बरोबर पैसे देता पण फुटकळ काम करायला कंत्राटदाराला तुम्ही पैसे देत नाहीयेत. आज हा इथे सार्वत्रिक जो का हा तहसीलदार असेल, बांधकाम विभागाचा भाग असेल आणि बाजूचा जे जिल्हा परिषद असेल, ह्याच्यासाठी 500 कोटीचा निधी ते टेंडर काढलेले आहे. आज ते 500 कोटी देण्यासाठी शासनाकडे आहेत पण आमच्यासारख्या फुटकळ ठेकेदारांना कामं करून आमची कामं पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे 100 कोटी रुपये उपलब्ध नाही आहेत. आताच आमच्या ताईंनी सांगितलं, ह्या पण एक महिलाच आहेत ना, ह्या पण लाडक्या बहिणीच आहेत ना, मग हे जे कामं करतायत ह्यांना पैसे नको आहेत का? आज आमच्या घरी पण आमच्या आया बहिणी आहेत, आमची बायको मुलं आहेत, त्या लाडक्या बहिणी नाही आहेत का? मग आम्ही कामं करून आमचं चुकतंय कुठे? आणि आम्ही शासनाचंच काम करतोय. प्रत्येक वेळेला काम करत असताना आम्हाला सांगण्यात तुम्हाला काम देऊ म्हणून. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे की शासनाकडे जर पैसे नाही आहे तर तुम्ही विकासाच्या कामाच्या नावाखाली टेंडर का काढताय? बंद करा ना ते टेंडर प्रक्रिया. कशासाठी टेंडर राबवताय? याचा अर्थ असा होतो की लोकांना फक्त दाखवायचं आहे की भरपूर विकास घडतोय, असं काही नाहीये. जमिनीवरती विकास नाहीये कारण की यांच्याकडे पैसे देण्यासाठी शासनाकडे पैसेच नाहीयेत मुळामध्ये. मागच्या वेळेस पण तुम्ही निवेदन दिलेलं तेव्हा तुम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं की काही महिन्यात